आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सेंद्रिय शेती, जलसंधारण, जैव इंधन या क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांना जागृत करणं आवश्यक आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात व्यक्त केलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 66व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. देशातलं दारिद्र्य निर्मूलन, सामाजिक आर्थिक समता समरसता प्रस्थापित करायची आहे तेव्हाच राष्ट्र पुनर्निर्माण होईल. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी ज्यांनी अनेक प्रयोग केले आहेत त्या प्रयोगाने प्रेरित होऊन या विचाराला कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवायचं आहे. ग्रामीण भागाचा विकास गतिशील करण्यासाठी विद्यार्थी परिषदेचं संघटन चांगलं काम करू शकतं असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तभी राष्ट्र का पुनर्निर्माण होगा और उस आत्मनिर्भर भारत को निर्माण करने के लिए मनीष कुमार जी जैसे अनेक प्रयोग जिन्होंने किए हैं उन प्रयोगों से प्रेरित होकर इस विचार को लाखों करोड़ों युवाओं तक पहुंचाकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही बुलेट ट्रेन सारखी आहे. यात नवीन लोक चढतात, काही उतरतात, मात्र जे बसलेले जुने लोक आहेत ते त्यांना मार्गदर्शन करत असतात असे ते म्हणाले. यावेळी गडकरी यांच्या हस्ते मनीष कुमार यांना प्राध्यापक यशवंतराव केळकर युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.